माझं नाव आनंद शंकर ठाकूर. मी राहिला काळाराम मंदिराच्या इथे. माझं नाव आखाडा आहे, श्रीराम शिवकाली महाराजांनी हे आखाडा. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त आपण हे प्रदर्शनाला त्यांनी आपल्याला बोलवलं आहे. आपण हे प्रदर्शन लावलं आहे की लोकांना कमी जास्तीत जास्तीची माहिती व्हावी. कारण आता काय आलं, खेळ तर संपलाच आहे, शिवकालीन खेळ संपलाच आहे. निदान त्या वस्तू जरी लोकांना आपण दाखवल्या तर लोकांचं तेवढंच एक ठेवा लक्षात राहील, बुवा काहीतरी काम चालू आहे. तर आता आपण ते पहिले लावले ते दानपट्टे आहेत. दानपट्ट्याचे विविध प्रकार आहेत, छोटा मोठा विविध आकाराचे पण दानपट्टे आहेत. लोखंडी आहे, पितळी आहे, त्याच्या बाजूला आहेत. आपल्याकडे द्वारपाल आहेत, मंदिराच्या बाजूला असतात, द्वारपाल म्हणतो आपण त्यांना. लाकडामध्ये काम केलेलं आहे त्याचं. त्याच्या बाजूला महादेवाची पिंड वगैरे आहे. त्याच्या बाजूला एक ट्रे दिला आहे, तो जुनाच आहे. त्याच्यावरचं नक्षीकाम इतकं सुंदर आहे, ते कमीत कमी 4.25 किलो वजन आहे त्याचं. त्याच्या बाजूला जुनं जेवायचं ताट आहे किंवा आलेल्या माणसांना त्याच्यामध्ये काही आपण दिलं जायचं. त्याच्या बाजूला हे खंजीर आहे, राजस्थानी खंजीर म्हणतो. त्याच्यावरचं नक्षीकाम इतकं सुंदर आहे की आजचा कारागीर किती ते डायमीटर जरी लावलं तरी तेवढंच सुंदर नाही बनू शकणार तो. त्याच्या बाजूला ग्लास आहे काशाचे. आलेल्या माणसांना तेव्हा प्रत्येकाच्या घरी गाई म्हशी असल्यामुळे काय व्हायचं, तो आलेल्या माणसाला दूध देऊन त्याचं स्वागत करायचं आणि ती प्रथा होती. आता आपण आलेल्या माणसाला चहा पण नाही देत लवकर. हां, हे दानपट्ट्याच्या मुठी आहे. तो कासा आहे, तो बहुतेक पितळ आणि ते मिक्सिंग आहे. हे ना आपल्या पितळ्यामधल्या, तांब्यामधल्या आणि पोलाद्यामध्ये असे 3-4 धातूमध्ये बनवलं जातं. दानपट्ट्याची मूठ म्हणतो आपण त्याला, छडीपट्ट्या दानपट्ट्याची मूठ. याच्यामध्ये हत्तीचा आकार येतो, सिंहाचा आकार येतो, असं वेगवेगळे आकार बनवलेले असतात. हे आपले पान बदक, पानाचं बदक बनवलं आहे, पान ठेवण्यासाठी वापरायचे. हे पानदाणे हे पण, आणि हा छोटा डबा आहे. हे तेव्हा आहे ना मुघलांना पान खायला खूप आवडायचं, असे त्याच्यासाठी ते वेव डिझाईनचे पानदान बनवायचे, नक्षी असलेले. त्याच्यानंतर हे आपल्याकडे छोटं भांडं आहे, ते दिसतं आहे, ते स्टँड आहे महादेवाचं. आपण ज्यावेळेस पूजेला वापरतो ते भांडं ठेवलं की त्याच्यावर अभिषेक होतो महादेवाला. हे छोटं दाखवलं आहे, आपलं एखादं शर्ट वगैरे ते माला ताटकवण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. ते चिनी मातीचं आहे, किती सुंदर आहे बघा ते. त्याच्यानंतर हा आपल्याकडे आरसा आहे. राणीची जी दासी असायची ते राणीची वेणी फेणी करण्यासाठी तिचा वापर व्हायचा. त्याच्यावरची नक्षीकाम इतकं सुंदर आहे गोल्डनचं की विचारच करू शकत नाही आपण. त्याच्यावरचा बारीक डिझाईन आहे, पूर्ण गोल्डनसारखं दिसतं, जसं काही सोन्याचं देत आहे. त्याच्या बाजूला आहे आपल्याकडे तलवारीच्या मुठी मिळाल्या आपल्याला. ते युद्धात वापर झालेला आहे आणि त्या तुटलेल्या आहे, पण त्या पण आपण सांभाळून ठेवलेल्या आहे. इथे धनुष्यबाण, आदिवासांचं मेन शस्त्र. याच्यामध्ये प्राण्यांची शिकार करण्यासाठी, युद्धात एखादा रणवीर जर सैनिक चांगला असेल तर त्याला घायल करण्यासाठी पण याचा उपयोग व्हायचा. हे जुनं शेर आहे, हे 1/2 किलो, 1 शेर, 1/2 शेर, 1/2 शेर, असे त्याचे विविध प्रकार आहेत. त्याच्यातले छोटं माप आहेत. हा जुना खलबत्ता आहे, त्याचा आकार बघा किती सुंदर, कुठेच त्याला जॉईंट नाही, काहीच नाही. तर एक माप आहे छोटं पितळाचं, तांब्याचं, शेर म्हणतो आपण त्याला. कुरमुरे वगैरे त्याच्यावर त्याला दिलं जायचं. त्याच्यानंतर आपल्याकडे छोटी कुहिरी दाखवली आहे, तिच्यावरची डिझाईन बघा. कासव दाखवलं आहे, त्याच्यावरती नाक दाखवलं आहे. त्याला हलू नये म्हणून त्याला बारीक त्याची कडीसुद्धा लावलेली आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू आणि आपण अक्षता ठेवतो. तो छोटा दिवा आहे, तो दिवा घरामध्ये लाईट नसायचे तेव्हा त्याचा उपयोग व्हायचा. त्याच्या शेजारी आपल्याकडे दिशादर्शक यंत्र म्हटलं आहे. त्याच्यामध्ये 5 चकते आहेत, तर प्रत्येक चकतीमध्ये प्रत्येकाचं वर्जन वेगवेगळं आहे. तो वर्जन वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येकाचा उपयोग वेगवेगळा आहे. तर वेळेनुसार ते त्याच्यात ते चकती टाकून ते बघितलं जायचं आणि त्याचा उपयोग केला जायचा. त्याच्यानंतर एक छोटं कंपास आहे. एखादी आपण जो वस्तू बनवतो आहे जाडीची, तर ती जाडी तेवढीच बरोबर ॲक्युरेट येण्यासाठी तिचा उपयोग व्हायचा. हे गोल वर्तुळ वगैरे काही त्यांना काढायला लागत असतील त्याचा वापर व्हायचा. हे खाली दिले आपल्याकडे पूजेच्या वस्तू. एका हे मौलानाच्या आहे, तेव्हा युद्धाच्या अगोदर वापरल्या जायच्या. ते पूजा करून ज्यावेळेस निघाले की म्हणजे त्यांना असं म्हणणं होतं की बा आम्हाला यश येतं बा, म्हणून त्याचा वापर व्हायचा. हा समोर दिसतो आपल्याला अजगर.
आता हाच घर आहे, आपण आता याला उलटं केलं की हा नाक तयार झाला असं त्याचं